आधी तळागाळातल्याच नव्हे तर शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांना, महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलांना माहिती नाही आहे, नेमकं माहिती नाही. बरोबर. तर एच आय व्ही एड्स म्हणजे काय? एच आय व्ही म्हणजे ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस, विषाणूचं नाव आहे. एच आय व्हीचा विषाणू शरीरात जाणं आणि शरीरात तो सापडणं म्हणजे एच आय व्हीची बाधा. तो एच आय व्हीचा पेशंट. एच आय व्हीचा विषाणू आत गेल्यानंतर मी सांगितलं त्याप्रमाणे तो पांढऱ्या पेशींवर हल्ला करतो. ज्या पांढऱ्या पेशी म्हणजे सैनिक पेशी. सैनिक पेशी हळूहळू कमी होत जाणं आणि एका विशिष्ट टप्प्यावर सैनिक पेशींची संख्या इतकी कमी होणं की इतर वेगवेगळे आजार, मी आता जे सांगितले क्षयरोग, नागिन, फंगल इन्फेक्शन, क्रिप्टोकॉकस, हे जे वेगवेगळे आजार शरीरात येणं, त्यांचा शिरकाव होणं आणि या सगळ्या आजाराला उपचार देता देता, उपचार घेता घेता रुग्ण मेटाकोटीला येणं म्हणजे एड्स. एच आय व्ही म्हणजे एक टोक आहे, तिथून प्रवास करत करत म्हणजे आपण पठार आहे असं समजा, त्या पठारीवर तो आहे एच आय व्हीचा रुग्ण. याकडेला मोठं पठार आहे आयुष्याचं, पण तो जर उपचार न घेता, निदान न करता तो जर कड्याच्या दिशेने चालला तर एक दिवस तो कड्याच्या टोकाला येतो, तो म्हणजे एड्स. पांढऱ्या पेशी खूप कमी होणं, एच आय व्हीची बाधा असताना आणि त्याला संधी साधू जंतूंनी त्याच्यावर आक्रमण करणं म्हणजे एड्स. अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम म्हणजे एड्स. फार पूर्वी म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जेव्हा एच आय व्हीची लागण सुरू व्हायला लागली, एच आय व्ही आजाराला, त्यावेळी जागतिक पातळीवर अजून लढणे होत नव्हता की कुणाला ट्रीटमेंट द्यायची आणि काही निकष असे ठरवण्यात आले की CD4 ची संख्या ही 500 आत आल्याशिवाय, म्हणजे 500 सुरुवातीला 200 अशी ती संख्या होती, 200 CD4 झाल्याशिवाय ट्रीटमेंट द्यायची नाही. म्हणजे असं की घर जायला लागलंय आणि 31% जळल्याशिवाय पाणी मारू नका असं म्हटल्यासारखा प्रकार आहे ना. घर जळते सुरू झालेलं आहे तर जेवढ्या लवकर पाणी माराल तेवढं. आणि आज त्या जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं की ART for all, ज्याला ज्याला एच आय व्हीची बाधा झालेली आहे त्या सर्वांनी ART अँटी रेट्रोव्हायरल ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. त्यामुळे ट्रीटमेंट ही सर्वांनी घ्यायला हवी. खरं तर हल्ली एक रुग्णांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला हवा. एक तर माझं म्हणणं असं आहे की एच आय व्ही होऊ नये यासाठीच आपण तत्पर राहावं, सावध राहावं. एच आय व्हीची बाधा झाली तर आज अशी स्थिती नाही की आभाळ कोसळलं, आयुष्य संपलं असं नाही आहे. सर्वांना मी हात जोडून सांगतो की एच आय व्हीची बाधा झाली तर घाबरून बिलकुल जाऊ नका मित्रांनो, भगिनीनो, जाऊ नका घाबरून. कारण एच आय व्हीला औषधं उपलब्ध आहेत, किमान 20 वर्षाची हमी मिळते, 20 वर्षाचं आयुष्य किमान मिळतं. आणि गेल्या 20 वर्षापूर्वी ही परिस्थिती नव्हती. सुरुवातीच्या काळात तर बिलकुल नव्हती. एच आय व्हीचे रुग्ण यायचे आणि आमच्या डोळ्यात देखत असे मृत्यू झालेले आहेत. कारण त्यावेळी सुरुवातीच्या टप्प्यात 90 मध्ये 1992-93 मध्ये जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा उपचाराची मर्यादा होती, औषधं उपलब्ध नव्हती, रुग्ण अत्यवस्थ व्हायचे. आता तशी परिस्थिती नाही आहे, खूप चांगली औषधं उपलब्ध आहे. रुग्णांनी एच आय व्ही बाधा झाली म्हणून आत्महत्येसारखा विचार करू नये किंवा जीवनात अर्थ नाही असा न विचार करता सकारात्मक विचार करायला पाहिजे. उपचार आहेत, यामध्ये गरज आहे ती डॉक्टरांना ताबडतोब भेटण्याची. म्हणजे होतं असं की एच आय व्ही टेस्ट पॉझिटिव्ह येईल का म्हणून लोक रक्त तपासत नाही. म्हणजे नो युअर स्टॅटस हे कशासाठी एक घोषवाक्य की समजा तुम्ही लैंगिक संबंध कुठेतरी प्रस्थापित केलेला आहे तर तुम्ही रक्त तपासून घ्या, घेऊ नका पॉझिटिव्ह रिपोर्ट येईल म्हणून. आणि समजा पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे तर तातडीनं उपचार घ्या. बरेच लोक काय करतात की मला त्रास काही होत नाही, मला त्रास होत नाही याचा अर्थ तुमच्या शरीरात काही घडत नाही असं नाही. ते विषाणू आहेत, ते दररोज लाखोच्या संख्येने वाढत आहेत. एच आय व्हीचा विषाणू आज शरीरात आहे याचा अर्थ ट्रीटमेंट घ्यायला हवी. त्यामुळे निगेटिव्ह विचार न करता, नकारात्मक भूमिका न ठेवता सकारात्मक व्हा, डॉक्टरांकडे जा. आणि मग जेव्हा आजारी पडतो माणूस तेव्हा मग थोडं उशीर होतो, औषधे जास्त द्यावी लागतात. त्यामुळे तक्रारी कुठल्याही नसल्या तरी सुद्धा एच आय व्हीची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यायला पाहिजे.